पारनेर तालुक्यातील काटाळवेढा गावामध्ये तब्बल त्रेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभहस्ते करण्यात आले पळसपूर ते जिल्हा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी वीस लक्ष रुपये काटाळवेढा ते दत्त मंदिर रस्ता मजबूतीकरणासाठी व डांबरीकरणासाठी पंधरा लक्ष रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरवाडी नवीन खोलीसाठी आठ लक्ष पंच्याहत्तर हजार अशा एकूण त्रेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये निधी असलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सभापती दाते व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिवसेना प्रमुख रामदास भोसले पंचायत समिती सभापती गणेश शेळके तालुका प्रमुख विकास रोहकले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सभापती दातेसर म्हणाले काटाळवे गावासाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर केला असून लवकरच त्याही कामांना सुरुवात होईल जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या माध्यमातून आपण या गावाचा चेहरा मोहराज बदलणार असून सर्वसामान्यांचे दळणवळणाचे प्रश्न या रस्त्यामुळे आता मार्गी लागणार आहेत याप्रसंगी सरपंच पियुष गाजरे उपसरपंच वैशाली भाईक माजी सरपंच ठकाशेठ कडूस्कर सुदाम गाजरे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब डोंगरे लहूगुंड भाऊसाहेब कोकाटे रामदास गाजरे खंडू भाईक अर्जुन गाजरे संभाजी भाईक पळसपूरचे सरपंच किसन डोंगरे माजी सरपंच भाऊसाहेब आहेर चेअरमन बाबाजी आहेर भास्कर डोंगरे उप अभियंता अहिरे रावसाहेब कामाचे ठेकेदार फारुख शेख बबन वाळूंज जादी उपस्थित होते जिल्हा हद्द या रस्त्याचं काम डोंगरवाडी ते पळसपूर या रस्त्याचं काम काताळवेडा ते दत्तवाडी या रस्त्याचं काम अशी सर्व कामं दाते सरांनी मंजूर केलेली आहेत आणि डोंगरवाडीमध्ये शाळा इमारत दोन खोल्या मंजूर केलेल्या आहेत तसेच अंगणवाडीचीसुद्धा इमारत मंजूर झालेली आहे आणि आमच्या डोंगरवाडीतून शेतामध्ये जाण्यासाठी एका सुद्धा काम दाते सरांच्या माध्यमातून दा झालेलं आहे आणि बरीच सारी आत्ताही आम्ही अशी मागणी केलेली आहे के की अजून काही रस्त्यांची कामं सरांना सुचवलेली आहेत आणि तीसुद्धा सरांनी मंजूर करून देण्याचं कबूल केलेलं आहे डोंगरवाडी ते रामकृष्ण हरिगड सुद्धा काम सर आम्हाला करून देणार आहेत आणि कातारवेळ ते पळसपूर मधला रस्ता ह्यासुद्धा कामाची सूचना आम्ही सरांना केलेली आहे सुद्धा काम त्यांच्या माध्यमातून होईल अशी आम्ही आम्हाला अपेक्षा आहे अशी भरपूर काम सरांनी गावामध्ये करून दिलेली आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थकाशेठ कडुसकर यांनी तर आभार माजी सरपंच सुदाम गाजरे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज काटाळ वेढे मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा